श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा आलेला आहे आणि या दिवसापासूनच आपल्या मराठी नवीन वर्षास प्रारंभ होतो हा दिवस वर्षातील साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन कार्याचा शुभारंभ आपण करू शकतो याच दिवशी श्रीराम नवरात्र आणि चैत्र नवरात्रासुद्धा प्रारंभ होतो त्यामुळे हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आपण चैत्र नवरात्रापासून श्रीरामनवमीपर्यंत राम रक्षाचे पाठ केले तर ते अतिशय उत्तम मानलं जातं त्याचबरोबर गुढी उभारत असताना आपण कोणती काळजी घ्यायची आहे कोणते नियम पाळायचे आहेत किंवा कोणत्या गोष्टी गुढीला दाखवायच्या आहेत त्याचबरोबर गुढी उभारत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र कोणता आहे ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत रहा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चैत्र शुद्ध प्रतिपदेस ब्रह्मध्वजारोहण करतात म्हणजेच काय तर गुढी उभारतात गुढी उभारताना सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या आपल्याला गुढी उभारताना ती सूर्योदयापूर्वीच उभारायची आहे यामुळे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि लवकर आंघोळ करायची आहे आंघोळ करताना आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकू शकतो त्याचबरोबर गंगाजलसुद्धा टाकू शकतो कारण स्नान आणि दानाला या दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं परंतु आपल्या प्रत्येकालाच गंगेमध्ये स्नान करायला जाणं शक्य नाही आणि या कारणामुळे आपण गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे त्याचबरोबर गुढी उभारण्यासाठी आपल्याला सूर्योदयापूर्वीच गुढी उभारायची आहे त्याच्यामुळे तयारी जी आहे ती आपल्याला अगोदरच्या दिवसापासूनच सुरू करायची आहे याच्यासाठी आपल्याला एक वेळची काठी लागणार आहे तर ती अगोदरच्या दिवशीच तुम्ही घरामध्ये घेऊन यायची आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की गुढी आपण खिडकीत उभारू शकतो का किंवा गॅलरीत उभारू शकतो का की समोरच उभारली उभार पाहिजे तुम्हाला जिथे गुढी उभारणं ॲडजस्ट होईल तिथे तुम्ही गुढी उभारू शकता गुढी उभारण्यापूर्वी वेळूची जी काठी आहे तिला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि मग गरम पाण्याने आपल्याला त्या काठीला आंघोळ घालायची आहे याचं कारण काय की या दिवशी ही जी गुढीची काठी असते तु तिलासुद्धा विशेष महत्त्व असतं आणि तीसुद्धा स्वच्छ आणि शुद्ध असावी म्हणून आपल्याला तिला गरम पाण्याने स्नान घालायचं आहे त्याच्यानंतर हळदी कुंकवाचे जे पट्टे आहेत ते उमटवायचे आहेत नंतर त्याचा जो निमुळता टोक आहे त्याच्यावरती केशरी रंगाचं वस्त्र घडी घालून घालून आपल्याला त्याच्यासोबतच कडुलिंबाचा पाला चाफ्याच्या फुलांची माळ साखरेचे कंकण गाठीची माळ या गोष्टी एका धाग्याने बांधायच्या आहेत लक्षात ठेवा याच्यासाठी तुम्ही जी साडी वापरणार असाल ती नवीन असावी किंवा ब्लाऊज पीस वापरू शकता शक्यतो तो केसरी रंगाचा असावा पांढऱ्या किंवा मग काळ्या रंगाचा ब्लाऊज पीस तुम्ही वापरू नका हा दुसरा महत्त्वाचा नियम आहे की तुम्ही पांढऱ्या किंवा काळ्या रंगाचा ब्लाऊज पीस वापरू नका केसरी रंगाचा हिरव्या रंगाचा लाल रंगाचा असे जे कलर आहेत त्यांचा तुम्ही ब्लाऊज पीस जो किंवा मग साडी जी आहे किंवा वस्त्र जे आहे ते तुम्ही गुढी उभारण्यासाठी लावू शकता गुढीच्या सोबत कडुनिंबाचा पालासुद्धा राहतो तर हा कडुनिंबाचा पाला आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण कडुनिंब सध्याच्या काळामध्ये खूप जास्त धूळ वगैरे असते आणि संपूर्ण कडुनिंबावरती त्याची धूळ बसलेली असते आणि आपण गुढी जी आहे ती देवते समान आपल्याला असते त्याच्यामुळे ज्या कोणत्या वस्तू तुम्ही गुढीला लावणार आहात त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि मगच त्या गुढीला लावायच्या आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे गुढी जी आहे ती आपल्याला मुख्यद्वारासमोर उभारायची असते पण शक्य नसेल तर तुम्ही खिडकीमध्ये गॅलरीमध्ये उभी करू शकता आणि गुढी उभारण्यासाठी जे सूत्र वापरलं जातं किंवा जो धागा वापरला जातो तो सुतळीने आपण गाठ देऊन आपली गुढी जी आहे ती उभारायची नाही आपल्याला त्याच्यासाठी रक्षासूत्र जे मिळतं जो लाल पिवळा धागा मिळतो तोच आपल्याला गुढी उभारण्यासाठी वापरायचा आहे कुठूनही कोणती तरी दोरी घेतली आणि त्याने आपण गुढी बांधली असं होता कामा नाही कारण हे एक अत्यंत पवित्र असं काम आहे त्याचबरोबर गुढीवरती एक पात्र जे आहे ते उलटं ठेवायचं असतं तर हे पात्र जे काही तुम्ही उलटं ठेवत असाल तर शक्यतो ते तांब्याचं पात्र असावं म्हणजे जो आपला तांब्याचा तांब्या असतो तर तो तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर गुढीला नैवेद्य दाखवायला विसरायचं नाही गुढीपाडवा हा सण आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात करणारा सण आहे याच्यामुळे बऱ्याच जणांकडे पूर्णावरणाचा स्वयंपाक असतो त्याचबरोबर बऱ्याच जणांकडे श्रीखंडपुरीचा स्वयंपाक असतो आमच्या भागामध्ये पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवला जातो तर काही भागांमध्ये श्रीखंडपुरीचा स्वयंपाक बनवला जातो आता तुमच्याकडे ज्या कोणत्या गोष्टींचा स्वयंपाक बनवला जातो तर त्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला गुढीलासुद्धा त्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गुढी उभारत असताना म्हणजे गुढी उभारण्याच्या अगोदर आपल्याला तिथे रांगोळी काढायची आहे गुढीला नैवेद्य दाखवण्यासाठी जागासुद्धा खाली ठेवायची आहे म्हणजे काय तर एक पाठ आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यावरती गुढीला नैवेद्य पण ठेवला जाईल त्याचबरोबर काही फुलं असतील पूजेचं ताट असेल तर ह्या गोष्टी सु गोष्टीसुद्धा ठेवल्या जातील त्याचबरोबर आपल्याला गुढी उभारण्याच्या अगोदर एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ब्रह्मध्वज नमस्तेस्तू सर्वाभीष्ट फलप्रदे प्राप्तेस्मिन संवत्सरे नित्यम मदगृहे मंगलम कुरु हा मंत्र जो आहे तो मी तुम्हाला वरती देत आहे ब्रह्मध्वज नमस्तेस्तू सर्वाभीष्ट फलप्रदे प्राप्तेस्मिन संवत्सरे नित्यम मदगृहे मंगलम कुरु हा मंत्र जो आहे तो आपल्याला गुढी उभारण्याच्या अगोदर म्हणायचा आहे आणि याचा अर्थ असा होतो ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो सर्व प्रकारचे फळ मला मिळवू दे या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल व्हावे हीच प्रार्थना हे म्हणून झाल्यानंतर आपल्याला जोपर्यंत आपण गुढी उभारत आहोत तोपर्यंत ओम ब्रह्मध्वजाय नम ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र म्हणत म्हणत पूजा पूर्ण करायची आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही गुढी उभारता तेव्हा ती उतरवायची कधी तर सूर्यास्त होण्याच्या अगोदर काही वेळ अगोदर आपल्याला गुढी उतरवायची असते परंतु लक्षात ठेवा सूर्यास्त होऊन गेल्यानंतर गुढी उतरवू नका गुढीला काहीतरी नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे मग तो अगदी तुम्ही गुळाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा साखरेचा दाखवू शकता सा दाखव जो काही नैवेद्य सकाळी बनवलेला होता तो नैवेद्य आपल्याला सकाळीच गुढीला दाखवायचा आहे गुढी उतरवत असताना आपल्याला संध्याकाळच्या वेळी गुळ किंवा साखरेचा सा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालणार आहे किंवा मग तुम्ही दुसरा असा छान नैवेद्यसुद्धा गुढीसाठी करू शकता त्याचबरोबर या दिवशी कडुलिंबाचा पाला असेल फुलं असतील हिंग असेल जिरे मिरे ओवा गूळ यांचं मिश्रण करून ते मिश्रण घरातील सर्वांना द्यायचं आहे त्याचबरोबर हा जो नैवेद्य आहे तो आपल्याला गुढीसमोरसुद्धा ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला हा सर्वांमध्ये वाटून खायचा आहे हे कडुनिंबाचा पाला फुले हिंग जिरे मिरे ओवा गुळ या गोष्टींना विशेष महत्त्व या तिथीला किंवा गुढीपाडव्याला दिले जाते कडुनिंब हे अमृतापासून उत्पन्न झालेले असल्याने ते जंतुनाशक आणि आरोग्यदायी आहे त्याचे सेवन आता प्र प्रतिकात्मक मानले जात असले तरी त्याचे नित्य अनशापोटी सेवन केल्यास शरीर सुदृढ आणि निरोगी राहते त्याचबरोबर अनेक रोगांवर त्याचा उपयोगसुद्धा होतो सर्व मंगल मुहूर्त हा पाडव्यालाच असतो म्हणून या दिवशी कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ आपण करू शकतो फक्त विवाह आणि उपनयन म्हणजे मुंज या ज्या गोष्टी आहेत त्या वर्जा मानल्या जातात गुढी उभारण्याचा वेळ तर तुम्हाला सांगितली आहे परंतु गुढीचं जे साहित्य आहे ते लक्षात ठेवा कधीही खाली फेकून देऊ नका विशेषतः गुढीची माळ असेल हार असेल किंवा मग गुढीची गुढीसाठी आपण वापरलेली कडुनिंबाची पाल पानं असतील तर ही पानं जी आहे ती कधीही इकडे तिकडे अस्ताव्यस्त फेकून देऊ नका ते एकतर तुम्ही भूमी विसर्जित करू शकता किंवा मग अं तुमच्याकडे जर निर्माल्य टाकण्यासाठी जागा असेल तर त्या निर्माल्यात तुम्ही कडुनिंबाचा पाला टाकू शकता परंतु हा जो पाला आहे किंवा कडुनिंबाला लावलेल्या कोणत्याही वस्तू ज्या आहेत त्या, त्या इकडे तिकडे अस्ताव्यस्त टाकू नका किंवा घंटागाडीमध्ये कचऱ्यामध्ये तर अजिबातच देऊ नका तर हे असे काही छोटे छोटे नियम आहेत जे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी नक्कीच पाळायचे आहे आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद